नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोलाज वर्क म्हणजेच कोलाज चित्र याविषयी शिकणार आहोत. त्यासाठी प्लेइंग कार्ड्स, वेगवेगळे रंगीत कागद, वर्तमानपत्राचे कागद किंवा इतर रंगीत कागद किंवा इतर कोणत्याही वस्तूंचा वापर आपण कोलाज चित्रामध्ये करू शकतो. या ठिकाणी आपण रंगीत लग्नपत्रिकांचे कागद जे असतात त्याचा वापर करतो आहे आणि त्यापासून ड्रेपरी म्हणजे मानवाचे वापरातले ड्रेस असतात त्या ड्रेसमधले जे वेगवेगळे डिझाईन पॅटर्न असतात त्याचा या ठिकाणी उपयोग करतो आहे. या ठिकाणी विविध प्रकारचे ड्रेस, फ्रॉक असेल, चुडीदार, सलवार किंवा इतर टॉप डिझाईन वेगवेगळे असतात त्याचे आपण कटिंग केलेले आहेत या ठिकाणी आणि त्याचा उपयोग कोलाज चित्रासाठी करतो आहे. कोलाज हा मूळ फ्रेंच शब्द आहे. फ्रेंच शब्द असून याचा अर्थ चिटकवणे असा आहे. त्यामुळं याच्यामध्ये कागद, कापड किंवा इतर कोणत्याही वस्तू म्हणजे एखादं पिन असेल किंवा एखादं लाकूड असेल किंवा टेक्चर निर्माण करण्यासाठी आपण त्याचा उपयोग किंवा आभास निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग त्याच्यामध्ये करू शकतो.
हे ड्रॉइंग पूर्ण झाल्यानंतर आपण पार्श्वभूमीसाठी पेस्टल रंगाचा वापर करतो आहे आणि त्या रंगामुळं या फिगर आहेत त्या उठून दिसतील किंवा चित्रामध्ये अधिक रंजकता निर्माण होईल. फिगरचे जे बॉडी पार्ट आहेत तेसुद्धा आपण स्किन कलरने रंगवतो आहे, त्यासाठी पेस्टल कलरचा यूज करतो आहे.
या ठिकाणी जेंट्सची ड्रेपरी, यामध्ये टी शर्ट, फुल शर्ट किंवा झब्बा अशा पद्धतीचे पोशाख या ठिकाणी निवडलेले आहेत आणि त्याचा पेपर कटिंगमधून त्याची निर्मिती केलेली आहे. Thank you.
स्केच पेन, जेल पेन यांच्या सहाय्याने बॉर्डर करायची आहे. त्यासाठी कच्चं रेखाटनासाठी आपण पेन्सिलने आधी रेखाटन करून घ्यायचे आणि मग ते फायनल ड्रॉइंग स्केच पेनच्या किंवा जेल पेनच्या माध्यमातून करायचं. जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यार.